दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा 19 एप्रिलला संपन्न होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठीची पहिली बैठक ज्योतिबा डोंगर इथं पार पडली. प्रांताधिकारी अमित माळी यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला. ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून 4 ते 5 लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर येतात. यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना राबवल्या जातात. खास करून गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षात्मक उपायांवर अधिक भर दिला जातो. शासनाच्या विविध विभागांकडून यात्रेच्या नियोजनासंदर्भात माहिती घेऊन प्रांताधिकारी अमित माळी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नियोजनामध्ये कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा प्रांताधिकारी माळी यांनी दिलाय. भाविक जे येणार आहेत त्यांच्यासाठी ज्या ज्या सुविधा पुरवण्यात येतील त्या सुविधेबाबत सर्व प्रकारची तयारी, काही डिपार्टमेंटची तयारी पूर्ण झालेली आहे, काही डिपार्टमेंटची तयारी अद्याप बाकी आहे. पुढील 15 दिवसामध्ये सर्व डिपार्टमेंटनी व्यवस्थितरित्या काम करून संपूर्ण तयारी करावी अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एक अलगरीपणा केला तर संबंधित त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टखाली कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. गर्दीवरील नियंत्रण, आरोग्य, सासन काठ्यांची उंची, पार्किंग व्यवस्था, वाहतूक मार्गातील बदल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला तहसीलदार रमेश शेंडगे, DYSP RR पाटील, प्रशिक्षणार्थी DYSP साळुंखे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, नायब तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी तुळशीराम शिंदे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, देवस्थान समितीचे उपअभियंता सुदेश देशपांडे, ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, ग्रामविकास अधिकारी विनोद पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.